अर्थापनाशाय अर्थानाम अर्थिनाशिने अंधानाम दृष्टिदात्रे च ज्ञानिनाम सद्गुरवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। संत संग जाला धला तीही लोके मान्य झाला धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिति। श्रेष्ठ आहे रे साधना होय दिनाचे कल्याण धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिति। लक्ष्मण मने संग प्रभो ने पावन तो केला धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिति। शिव पंचाचार करु प्रथम नमन दूसरे चरण मन्मथा दे संत संग जाला धला तीही लोकी मान्य झाला धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिति। वीरशैव संस्कृति ही जगद्गुरु पंचाचार्य शिवाचार्य संत जंगम आणि भक्त परंपरेनं भरलेली संस्कृती आहे। या संस्कृतीमध्ये जगद्गुरु पंचाचार्यांना अनादिकाळापासून महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण जेव्हापासून भगवान शिव या इहलोकामध्ये सर्व भक्तगणांना जाणवला तत्वस्वरूपानं जाणवला तेव्हापासून ही शिव संस्कृती ही वीरशैव संस्कृती या जगामध्ये विचारित चालत आली गेलेली आहे। असं सांगतात जईचा शिव तईचा शिवाचार नवा म्हणती ते पामर। आणि म्हणून पंचपीठापैकी एक पीठ म्हणजे रंभापुरी वीरसिंहासन पीठ। त्या वीरसिंहासन पीठाची परंपरा त्रेतायुगापासून कृतयुगापासून द्वापार युगापासून ते अगदी कलियुगापर्यंत एका एका आचार्यांनी वेगवेगळा अवतार घेतला। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्य महीतले। भगवान ज्या ज्यावेळी धर्महानी होते ज्या ज्यावेळी अज्ञानाची भरमसाठ होते त्या त्यावेळी भगवंत देव अवतार घेऊन आचार्यांच्या रूपानं या धरतीवर आलेला आहे। हे पीठ ज्या मठामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय हा वीरसिंहासनाचा शाखामठ असणारा बर्दापूर मठ आहे। या बर्दापूर मठाच्या गुरुगादीला सर्वप्रथम नतमस्तक होऊन समाधिस्थ असणारे आचार्य तपस्वी असणारे ज्ञान भक्ती वैराग्य स्वरूप असणारे षटस्थल ब्रह्मी 108 महालिंगेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या समाधीला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या समाधीची परंपरा या समाधीची दिव्य आचार्य परंपरा चालवण्याकरता ज्यांना मठाधिपती म्हणून नेमणूक केलं असे बालयोगी बाल तपस्वी षटस्थल ब्रह्मी 108 चन्नबसव शिवाचार्य स्वामीजी यांनाही या प्रसंगी नमन करून या अखंड शिवनाम यज्ञाची सुरुवात अगदी विचार करून झालेली आहे। काही गोष्टी अविचारातून होतात आणि काही गोष्टी विचारातून होतात आणि काही गोष्टी विचारातीत होतात। ज्या गोष्टी विचारातीत होतात त्यांना संत म्हणावं, ज्या गोष्टी विचारातून होतात त्याला विज्ञान म्हणावं आणि ज्या गोष्टी अविचारातून होतात त्याला काय म्हणावं, संसार म्हणावं। शिव आणि गुरु हे तत्व कसं आहे, गुरु हे तत्व अविचाराचं आहे विचाराचं आहे की विचाराच्या पलीकडलं आहे? हा म्हणतात गुणातीत रूपम। हा गुरु तत्व कसं आहे, गुण आणि रूपाच्या पलीकडलं असणार आहे आणि म्हणून गुरुला गुणामध्ये बांधलं जात नाही किंबहुना गुरुला रूपामध्ये सुद्धा बांधलं जात नाही असं असणारं तत्व म्हणजे गुरुतत्व आहे।
बघा या गुरुतत्वानं प्रत्येक युगायुगामध्ये एक एक अवतार घेतला. हा मठ कोणत्या शाखेचा आहे? रेणुक शाखेचा आहे. किंबहुना हा वीर गोत्राचा मठ आहे. वीर गोत्राला प्रत्येक युगायुगामध्ये एक एक नाव दिलेलं आहे. पहिलं युग कोणतं आहे? हो, त्रेतायुग आहे. कि कृतयुग आहे? कृतयुग आहे. आणि कृतयुगामध्ये भगवान शंकरांनी जो अवतार घेतला त्या अवतारामध्ये या भगवंताचं नाव काय होतं? एक अक्षर शिवाचार्य. काय होतं? एक अक्षर शिवाचार्य. नंतर ना कृतयुग झाल्यावर कोणतं येतं? त्रेतायुग येत. त्या त्रेतायुगामध्ये या भगवंतांनी जो अवतार घेतला त्या भगवंताचं नाव होतं एक वक्त्र शिवाचार्य. त्यानंतर ना द्वापार युगामध्ये जन्म घेतला त्यावेळी रेणुक शिवाचार्य नाव होत. आणि कलियुगामध्ये जन्म घेतला तेव्हा नाव काय हो? आपल्या रंभापुरी शाखेच्या जगद्गुरूंच कलियुगामध्ये जो अवतार घेतला त्या अवताराचं नाव काय आहे? रेवणाराध्य शिवाचार्य. आणि त्या परंपरेचे भक्त आपण आज अखंड शिवनाम यज्ञ करतोय ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. शिवा निदान आपण ज्या गावाला जातो त्या गावाच्या रस्त्याचं नाव तरी माहीत असलं पाहिजे. आणि आम्हाला या गावाला येताना रस्ता माहीत नव्हता म्हणून आम्ही परिचयाचा माणूस सोबत घेऊन आलो, है की नाही? तसं माणसाला धर्म माहीत नसला तर मार्गदर्शन करणारं जे तत्व आहे त्याचं नाव गुरु आहे. लक्षात आलं का? धर्म माहित नाही, मार्गदर्शन घ्या, सद्गुरु आहेत. आपल्याला संस्कार माहित नाही, मार्गदर्शन घ्या, सद्गुरु आहेत. आणि आपल्याला ज्ञान माहीत नसलं तरी सुद्धा सद्गुरूचं आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं. एखाद्याला प्रश्न विचारला अहो गुरु करण्याची काय आवश्यकता? आमच्या जीवनामध्ये आम्हाला ग्रंथ पुरेसे आहेत ज्ञान देण्याकरता, बरोबर आहे? कुणाच्या मनामध्ये अशी सुद्धा शंका येऊ शकते आम्हाला गुरूंची आवश्यकता नाही. का नाही? आमच्याजवळ ग्रंथ आहेत, संत वाङ्मय आहे. त्या ग्रंथ आणि संत वाङ्मयाच्या आधारे आम्ही ज्ञान प्राप्त करू शकतो. आम्हाला सद्गुरु करण्याची आवश्यकता नाही. उत्तर असं दिलेलं आहे बाबा की तसं जमणार नाही. का जमणार नाही? तर दृष्टांत इतका सुंदर दिलेला आहे. एक तारुण्य वयामध्ये आलेली सुंदर असणारी विवाहयोग्य असणारी कन्या बाजारामध्ये जाऊन जोडवे विकत आणते, मंगळसूत्र विकत आणते, कुंकू विकत आणते, कांकन विकत आणते आणि परिधान करते आणि मला सौभाग्यवती म्हणा म्हणते. योग्य की अयोग्य? योग्य की अयोग्य? अयोग्य. हे जसं अयोग्य आहे तसं गुरु न करता शास्त्रामध्ये प्रवेश करणं म्हणजे अयोग्य आहे. शिवा मनुष्याचं जीवन कसं असावं? एक सौभाग्यवती स्त्री आपल्या कानामध्ये काय परिधान करते? काय म्हणतात त्याला? झुमके. झुमके कानामध्ये झुमके तयार परिधान करते, हातामध्ये कंकण परिधान करते, पायामध्ये जोडवे परिधान करते. एक वेळ सौभाग्यवती स्त्री कानामधलं घालायचं विसरे, हातामधलं घालायचं विसरे, पायामधलं सुद्धा घालायचं विसरे, परंतु कपाळावर कुंकू लावायचं विसरेल का? ज्या पद्धतीनं एक सौभाग्यवती स्त्री एक पातिव्रत सांभाळणारी स्त्री आपल्या कपाळावर कुंकू लावायचं कधीही विसरत नाही त्या पद्धतीनं जर आपण गुरुला विसरलो नाही तर पुरुषार्थाची आणि मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. शिव आणि म्हणून या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि संतांना महत्व का आलेलं आहे? कुणी सांगू शकेल गुरुला महत्व का द्यावं आणि संतांना महत्व का द्यावं? कारण यांनी संस्कृतीचं संरक्षण केलेलं आहे आणि संवर्धन केलेलं आहे म्हणून गुरूंना आणि संतांना महत्व दिलं पाहिजे. आता प्रश्न असा येतो की संस्कृती कशाला म्हणायची? तुम्हाला उत्तर देता येईल. संस्कृती कशाला म्हणतात? तर भारतीय तत्वज्ञानानुसार संस्कृती पाच गोष्टीनं जिवंत होते. संस्कृतीमध्ये पाच गोष्टी असतील तर संस्कृती जिवंत, अन्यथा ती मृत संस्कृती मानली जाते. आता आपली वीरशैव संस्कृती मृत आहे की जिवंत आहे याच्यावर आपण विचार करणार आहोत. शिवार आपला विषय संस्कृतीचा चालला होता. एक संस्कृती तयार करण्याकरता तत्वज्ञानाची गरज आहे, एक संस्कृती तयार करण्याकरता साहित्याची गरज आहे, कलेची गरज आहे, सदाचाराची गरज आहे,
आणि शेवटी सांगितलं इतिहासाची गरज आहे. एक संस्कृती परिपूर्ण होण्याकरता या पाच गोष्टी असाव्या लागतात आणि या पाच गोष्टी जिवंत असतील तर धर्म जिवंत राहतो आणि धर्म सांभाळणारा व्यक्ती जिवंत राहतो. शिव आता तत्वज्ञान करण्याकरता कुणाच्या सानिध्यात जावं? सानिध्य महत्वाचं आहे. तत्वज्ञान प्राप्त करायचं आहे आणि उग गाढवाच्या सानिध्यात जाऊन बसलं तर ते तत्वज्ञान प्राप्त होणार नाही. गाढवाला सुद्धा तत्वज्ञान येतं पण कशाचलं? कर्म सिद्धांत काय करा, कसा करावा याचं सुद्धा एक तत्वज्ञान आहे. ज्ञान सिद्धांत कसा अवलंबन करावा याचं सुद्धा तत्वज्ञान आहे. वैराग्य सिद्धांत कसा आत्मसात करावा, योग सिद्धांत कसा आत्मसात करावा, प्रत्येकाचं तत्वज्ञान आहे. आणि प्रत्येकाचं तत्वज्ञान ज्या चरणाशी धरून चालतं त्या चरणाला सद्गुरु चरण असं म्हणतात. मनुष्याच्या जीवनामध्ये तत्वज्ञानाला अनन्य साधारण महत्व. आपल्या वीरशैव धर्माचं तत्वज्ञान काय आहे? आपल्या वीरशैव धर्माचं तत्वज्ञान काय आहे? धर्मो लिंगार्चनात्मक. लिंग पूजा हेच आपल्या धर्माचं काय आहे? तत्वज्ञान आहे. परंतु बऱ्याच जणांना लिंग परिधान कसा करावा याची विधी माहीत नाही. काही जणांना लिंग कसा परिधान करावा याची विधी माहीत आहे. शिवहर संतांना महत्व काय का आहे एवढं सांगून आपल्या कीर्तनाला समाप्ती करायची आहे. संतांना महत्व याकरता आहे कारण संत तत्वज्ञानाचं प्रतिपादन करतात. संत सांसारिक गोष्टींचं प्रतिपादन करत नाही कारण संतांच्या मुखातून येणारा शब्द म्हणजे अक्षय सुखाचा लाभ देणारा. मा सुख दिशे संतांचे पायी संतते अक्षय समाधान. समाधान देणारं जे पद आहे त्याला संत पद म्हणावं आणि समाधान ज्याच्यामध्ये विहित आहे त्याला तत्वज्ञान असं म्हणावं. लक्षात आलं का? पुष्पामध्ये सुगंध कसा आहे? कोणत्या संबंधा नाही. पुष्प आणि सुगंधाचा संबंध कसा आहे? ज्या पद्धतीनं चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका अथि जैसे. म्हणजे ज्या पद्धतीनं पुष्प आणि सुगंधाचा संबंध आहे, तीळ आणि तेलाचा संबंध आहे, सूर्य आणि प्रकाशाचा संबंध आहे, चंद्र आणि चंद्रिकेचा संबंध आहे, शंभू आणि अंबिकेचा संबंध आहे, तसा संतांचा संबंध कसा आहे? विवेकाचा संबंध आहे. संत कोण? जिथं विवेक आहे तोच संत आहे. विवेकरहित असणाऱ्याला संत म्हणलं की डबरा भेटल्याशिवायच राहणार नाही. शिवशास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. विचार चंद्रोदय नावाच्या ग्रंथामध्ये संतांचं वर्णन आहे. संत कसा असावा? सांगितलं ब्रह्मनिष्ठ असणारा संत आहे. संत कसा असावा? तर कृपाळू असणारा संत आहे. संत कसा असावा? तर दयाळू असणारा संत आहे. संताचं लक्षण काय सांगितलं? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणारा संत असावा आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा संत असावा. आणि यापैकी एकही लक्षण त्या संतामध्ये दिसत नसेल तर तो विवेकी संत नाही. संत आहे परंतु त्या ठिकाणी विवेक नाही. विवेक नसणारा संत म्हणजे बिना लगामचा घोडा. त्या घोड्याला लगाम नाही. त्या घोड्यावर जर तुम्ही बसलात तर तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल का? मुक्कामाच्या ठिकाणी तो जाऊ देणार नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असेल तर विवेकी संत असावा आणि अशा विवेकी संतांच्या संगतीमध्ये आल्यावर होणारा परिणाम काय आहे ते पहिले. संत संग झाला धला तीही लोके मान्य झाला. संत आणि संत संगती अत्यंत महत्वाचे आहे. संत संगतीनं व्यक्तीला महान होता येतं. आपल्या गळ्यामध्ये हार आहे आणि या हारामध्ये दोरा आहे. दोरा दोऱ्याची किंमत किती आणि फुलाची किंमत किती पहा. आज दोरा फुलाच्या संगतीमध्ये आला आणि म्हणून दोऱ्याची किंमत फुला एवढी झाली. आज तुम्ही या मठाच्या गुरुगादीच्या सानिध्यात गुरुवर्यांच्या सानिध्यात आला म्हणून जितकी मोठी गुरुची किंमत आहे तितकीच मोठी किंमत तुमची आहे. लक्षात ठेवा. शिव संत तत्वज्ञानानं पूर्ण असतात ही गोष्ट मला सांगायची आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. रामायणामधलं उदाहरण आहे. रामायणामध्ये तारा नावाचं एक पात्र आणि त्या तारा नावाच्या पात्राचं पती पतीचं नाव काय? वाली. आणि सुग्रीव आणि राम त्या चौघांच्या मध्ये घडलेली घटना आहे. त्याच्यामध्ये एक तत्वज्ञान घडलेलं आहे. काय होतं? व्यवहारामध्ये मित्राचा शत्रुत्व आपला कोण? व्यवहारामध्ये मित्राचा शत्रू तो आपला कोण? शत्रू. मित्र कसा होईल? शिव. सुग्रीव रामाचा मित्र आणि सुग्रीवाचा शत्रू वाली होता आणि म्हणून रामाला वालीला
मारावं लागलं. वाली मेला आणि तारा रामाच्या समोर आली. मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो. तारा रामाच्या समोर आली आणि म्हणू लागली, तुम्ही वालीला मारलं, चांगलं केलं, मला काय म्हणायचं नाही. त्यानं पाप केलं होतं, तुम्ही त्याला मारलं, ठीक आहे. परंतु माझा या ठिकाणी प्रश्न आहे, वाली मेला आणि वाली मेल्यामुळं मला जे वैधव्य प्राप्त झालं आणि त्या वैधव्याचं दुःख, मी कोणतं पाप केलं होतं? मी तरी कोणतं पाप केलं नव्हतं, मी तर निष्पाप होते. प्रभू रामचंद्र म्हणाले, बरोबर आहे, तू निष्पाप आहेस, तू कोणतंच पाप केलं नाही, बरोबर आहे ना, मग मला वैधव्याचं दुःख देऊ नका, माझ्या पतीला जिवंत करा म्हणले. काय म्हणले? मला वैधव्याचं दुःख देऊ नका, माझ्या पतीला जिवंत करा म्हणले. प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रश्नच पडला, आता काय केलं पाहिजे? मग त्यावेळी तत्वज्ञानाचा वापर केला आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, काय म्हणाले लक्षात घ्या, तू प्रश्न केला तारेला, तुझ्या मते तू देहाला आत्मा मानतेस की आत्म्याला आत्मा मानतेस? काय म्हणते प्रश्न, काय बघा, तू देहाला आत्मा मानतेस की आत्म्याला आत्मा मानतेस? जर देहाला आत्मा मानत असशील तर देह या ठिकाणी पडलेला घेऊन जा म्हणते. देहाला जर आत्मा मानत असतील तर देह या ठिकाणी पडलेला घेऊन जा, आणि आत्म्याला जर आत्मा मानत असतील तर आत्मा कधी मरत नाही. आत्मा कसा आहे? नित्य आहे, अजय आहे, अमर आहे, व्यापक आहे, आणि तो कधी मरत नाही. आणि म्हणून आत्म्या कधी मरत नसल्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही. आणि देह मरणार, आणि देह तुला जर पाहिजे असेल तर देह समोर पडलाय, घेऊन जा. आणि हे तत्वज्ञान ज्यावेळी ताराला कळालं, त्यावेळी ताराला प्रभू रामचंद्रांच्या शब्दाची ताकद कळाली, वाणीची ताकद कळाली, किंबहुना बुद्धीची ताकद कळाली. आज संत महान आहेत घरोघरी बिनावे करतात म्हणून नाही, लक्षात घ्या. आज संत महान आहेत, त्यांची विचाराची शक्ती महान आहे म्हणून ते महान आहेत. आणि म्हणून विचाराच्या शक्तीनं जो जातो त्याला संत म्हणावं, आणि त्याचं प्रतिपादन करणारं जे तत्व आहे त्याला तत्वज्ञान असं म्हणावं. शिवा आता दुसरी, आता तत्वज्ञानाचा आपण विचार केला, दुसरा विचार करा कला. कला म्हणजे काय? आज आमचे शिवाहार आमच्या मेथा भागातून हिंगोली जिल्ह्यातून आलेला हा मृदंगाचार्य, आज यांच्याजवळ एक कला आहे, आणि ती कला म्हणजे काय? मृदंग वाजवणे. आज आमची इथे पेटी वादक आहेत, पेटी वाजवण्याची एक कला आहे, टाळ वाजवण्याची एक कला आहे, भजन म्हणण्याची एक कला आहे, जोबदार कसा उभारलाय बघा, ही उभारण्याची सुद्धा एक कला आहे. तुम्ही कसे बसलात ही सुद्धा एक कला आहे बसण्याची. कुठं कसं बसावं याला सुद्धा शास्त्र आहे, लक्षात घ्या. कुठं कसं बसावं याला सुद्धा शास्त्र आहे. चार पंडित काशीमध्ये शिकले, चार पंडित काशीमध्ये अध्ययन प्राप्त केलं आणि घरी परत आले, आणि घरी परत येत असताना वाटेमध्ये एक नदी लागली. कुठलं शास्त्र कुठं वापरावं या संदर्भात मी थोडं तुम्हाला सांगतो. आणि नदी लागली, आणि आता म्हणले आता आपण पाहून गेलं पाहिजे. चौघजण पोहत पोहत नदीच्या पलीकडे आले, आणि त्याच्यापैकी एक अत्यंत आशक्त असणारा काय म्हणू लागला, अरे मला वाचवा, मी आशक्त आहे, मी आता बुडतो की काय? तितक्यात त्या तिघांनी विचार केला, आता याला वाचवायचं आहे, बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवायला शास्त्र काय? एखादा व्यक्ती बुडत असेल आणि वाचवा वाचवा म्हणत असेल तर याला शास्त्र काय? म्हणून शास्त्रामध्ये पाहिलं तर शास्त्रामध्ये त्यांना एक श्लोक भेटला, आणि त्या श्लोकाचा अर्थ असा होतो, एखादी वस्तू जर नष्ट होत असेल तर नष्ट होणाऱ्या वस्तूमधील अर्धी वस्तू तरी कामी आणली पाहिजे. काय झालं? एखादी वस्तू नष्ट होत असेल तर नष्ट होणाऱ्या वस्तूमधील अर्धी वस्तू कामी आणली पाहिजे. एकाला ऑर्डर केली तलवार घेऊन ये म्हणे, एकाला काय सांगितलं? तलवार घेऊन ये म्हणलं. एक तलवार घेऊन आला, एकानं केस धरली, आणि त्या बिचाऱ्याचं वाचवा वाचवा म्हणणाऱ्याचं काय केलं? मुंडकं कापलं. आता मला सांगा, हे शास्त्र या ठिकाणी वापरायचंय का? हे शास्त्र या ठिकाणी वापरायचंय का? नाही. हे शास्त्र वापरायला कुठं पाहिजे होतं? एका व्यक्तीच्या पायाला हत्ती नावाचा रोग झाला होता, आणि त्याची सुरुवात पायाच्या अंगठ्यापासून झाली होती. व्यक्ती डॉक्टर जवळ गेला, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर माझ्या पायाच्या अंगठ्याला काय झाले पहा. डॉक्टर म्हणाला, तुमचा पायाचा अंगठा काढून टाकावा लागेल, नाहीतर हे रोग अवघड आहे. पेशंट म्हणाला, काहीतरी औषधं द्या, उपाय करू आपण. डॉक्टरांनी औषधं दिली, उपाय चालू झाला, रोग काय बरा झाला नाही, अंगठ्यातला रोग पायात आला. पुढल्या वर्षी पुन्हा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, घरी वापस गेला, तरीही रोग बरा झाला नाही. पायातला रोग कुठं आला? आता मांडीत आला.
आणि पुन्हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला सांगितलं की आता मला काहीतरी चांगला उपाय करा. डॉक्टर म्हणाले आता उपाय काही नाही, आता पायच काढावा लागतो. काय म्हणले? आता उपाय काहीही नाही, आता पायच काढावा लागतो. पेशंट म्हणाला नाही काढला तर काय होईल, पुढल्या वर्षी घरातून काढावं लागेल. काय म्हणले? या वर्षी जर पायातून काढला नाही तर पुढल्या वर्षी तुम्हाला घरातून काढलं जाईल. आणि म्हणून आपल्या घरातून आत्मा बाहेर जाण्यासाठी जाण्याआधी ज्या कलेची प्राप्ती करावी आणि नाद बिंदू कला अतितम, त्या नादाच्या माध्यमातून बघा, भगवान शंकरांनी 14 वेळा नाद केला. भगवान शंकरांनी पाणिनी नावाचे मुनी होते, त्या पाणिनी नावाच्या मुनींनी तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी 14 वेळा काय वाजवला? डमरू वाजवला. नृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंच वारम ऊर्ध्वर तुखाम सनकादि सिद्ध्यम एतत् विमर्शे शिवसूत्र जालम. तुम्हा आम्हाला शब्द ज्ञान व्हावं, अक्षरम ब्रह्म असं म्हणतात. शब्दाचं ज्ञान झाल्याशिवाय मी जे बोलतोय ते तुम्हाला कळलं तर कीर्तन, नाहीतर तुमचं नर्तन आहे, माझं फक्त कीर्तन आहे. शिवाय बोलल्याला कळालं पाहिजे. परंतु काय करणार जर तुम्हाला शब्दाचे संस्कारच नसतील. जे वर्षातून एकदा शाळेला जातात त्यांना तर कळतच नाही, लक्षात घ्या. वर्षातून एकदा शाळेला येणाऱ्या लोकांना कीर्तन नाही. वर्षातून एकदा शाळेला येणाऱ्या लोकांनी काय करावं? जनावर राखावी. शिवाय एक म्हणाला महाराज तुमच्या आशीर्वादानं मला कलेक्टर व्हायचं आहे. मी म्हणलं बेटा छान, तू कलेक्टरच हो, पण एक सांग शाळेला किती दिवस जातो? म्हणला फक्त गुढीपाडव्याला जातो. कलेक्टर होईल का तो? अशी आता जमात निघालेली आहे आणि या जमातीमध्ये आम्ही आता कीर्तन सांगायची आणि तुम्ही ऐकायची. कशी अवस्था झालेली आहे? नळी फुंकली सोनाराने आणि इकडून तिकडे जाये वारे. आणि अशा अवस्थेमध्ये क्वचितच असे भक्त असतात ते धारण करणारे असतात आणि धर्म धारण करणार आहे. आणि जे धारण करता येतं त्याला कला असं म्हणतात. लक्षात आलं का? धारण करण्याची सुद्धा कला पाहिजे. बऱ्याच जणांना अनेक वेळा शास्त्र ऐकतात, गुरु उपदेश ऐकतात, पण शेवटी उठताना म्हणतात काय बोलले की त्यांनाच माहित आहे की नाही, काय बोलले की त्यांनाच माहित, काय बोलले की त्यांनाच माहित असं म्हणलं की काय समजायचं? याला धारण करण्याची कला नाही. काय झालं? एक रोगी व्यक्ती होता, वैद्य वैद्याकडे गेला आणि वैद्यानं सांगितलं तुझा रोग मी फुकट बरा करतो, परंतु एक काम कर म्हणले. रोगी म्हणाला कोणतं काम? वैद्यानं काम सांगितलं, एकच काम कर म्हणलं, सुवर्णाच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध घेऊन ये म्हणलं. काय सांगितलं? सुवर्णाच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध घेऊन ये, मी तुला औषध देतो, तुझा रोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, सुवर्णाचं पात्र भेटणं आजच्या काळात सोपं आहे का? एक अंगठी भेटली तर मुलगा लग्न करायला तयार होतो. आणि पात्र भेटणं एवढं सोपं नाही आहे. सुवर्णाचं पात्र अवघड आहे आणि त्याही पेक्षा अवघड काय आहे? वाघिणीचं दूध भेटणं. जसं सुवर्णाचं पात्र आणि वाघिणीचं दूध भेटणं मुश्किल आहे, तसं कलियुगामध्ये मोक्षाचं दान भेटणं मुश्किल आहे. आणि त्या मोक्षाचं दान देणारे संत भेटले की जीवन पवित्र होतं, हे दुसरं चरण. धन्य धन्य ते संगती देवा अमर इच्छिते. संत संगती प्राप्त व्हावी असं देव सुद्धा इच्छा करतात, परंतु देवांना इच्छा आहे, परंतु त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. संत संगती करता कोणता जन्म प्राप्त करावा लागतो? बोला बोला. संत संगती प्राप्त करण्याकरता कोणता जन्म घ्यावा? वानराचा, डुकराचा, बैलाचा की मनुष्याचा? सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे, संत संगती प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? दुर्लभम मानुषम प्राप्यम जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषां आत्मा निरर्थकः. अरे आत्मतत्व प्राप्त करायचं असेल तर मनुष्य देह प्राप्त करावा, आणि मनुष्य देह प्राप्त करून काय करावं? शिवज्ञानाच्या प्राप्तीची जिज्ञासा मनामध्ये असली पाहिजे. आता या ठिकाणी आपण सर्वजण बसलो, पण तुमच्या मनामध्ये जिज्ञासा काय आहे? इच्छा काय आहे? मग तुम्हाला सांगा, तुम्हाला रामाच्या संगतीत यावं असं वाटतं की रावणाच्या संगतीत यावं असं वाटतं? बोला बोला, मोठ्यानं बोला. हा
रामाच्या संगतीत यावं असं वाटतं. कीर्तन संपलं आणि दोन महिला संपलं म्हणजे संपलं नाही बरं का, आपल्या कथेतील कीर्तन संपलं. दोन महिला घरी जाऊ लागल्या आणि जाता जाता एका महिलेला रामाची मूर्ती दिसली आणि ती पार्थिव मूर्ती होती. आणि महिला म्हणाली, अरे आज माझं भाग्य उदयाला आलं, महाराजानं रामाचं नाव काढलं आणि जाताना मला रामाची मूर्ती भेटली. माझं भाग्य, माझं आयुष्य, माझं जीवन पुण्य झालं, पावन झालं. पुढं थोड्या चालल्या आणि चालता चालता एक रावणाची मूर्ती दिसली. रावणाची मूर्ती दिसली, तीही दगडाची होती. आणि म्हणले, हा रावणाचा धिक्कार असो, रावणानं रामाच्या बायकोला चोरून नेलं होतं, कामावर विजय प्राप्त त्याला करता आला नाही. त्याची मूर्ती जर आपण घरी नेली तर आपल्या घरामध्ये सुद्धा रावणाच्या वंशासारखं होईल. आणि म्हणून त्याची मूर्ती काही हात लावली नाही, दोघींनी पण हात लावली नाही. थोड्या पुढे चालल्या, पुन्हा एकदा मूर्ती दिसली, ती सुद्धा रावणाचीच होती पण सोन्याची होती. बरं, कशाची होती? रावणाची मूर्ती होती, परंतु होती कशाची? सोन्याची मूर्ती होती. आता विचार करा, तुम्ही मूर्ती घ्याल की सोडाल? हसताय म्हणल्या मी वळकून घेतलं. केला इशारा जाता जाता शिवाजी. निश्चितच तुम्ही जर ती सोन्याची मूर्ती असेल मग त्या ठिकाणी राम आहे की रावण आहे आम्हाला काही घेणं देणं नाही, हा विचार कराल की नाही? आम्हाला सोन्याशी घेणं देणं आहे. लोक सोन्याचा देव मोडून खायला सुद्धा बघणार. परवा चोरी झाली मुंबईमध्ये, 2 कोटीचा गणपती चोरून नेला. आमच्या मठामध्ये चोरी झाली, जवळजवळ एक समई सोन्याची चोरून नेली. म्हणजे आता चोराला देवाचं महत्व नाही, देव सोन्याचा जर असला म्हणून तुकडोजी महाराज बोलतात ते काही खोटं नाही. सोन्याचा देव त्याला चोराचं भेव आहे की नाही? आणि म्हणून देव सोन्याचा आहे की देव दगडाचा आहे की देव चांदीचा आहे की देव मातीचा आहे याला महत्व नाही. देव कसा का असना पण त्या ठिकाणी तुमचा भाव कसा आहे हा महत्वाचा आहे. हा भाव जन्माला देणारा काय असतो? सदाचार असतो शिवहर. म्हणून मन्मथ माऊलीने मागितलं, भगवंताकडे प्रार्थना केली, वाढवलो की सदाचार, सद्विद्येचा भरिमार, सद्भद्रसाचार, प्रसादाच्या माध्यमातून मागितलं सदाचार. सदाचार म्हणजे काय हो? सदाचार कशाला म्हणतात? हा, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातला सदाचार वेगळा आहे. कुणाला पापच पुण्य वाटतं म्हणून बोलावं लागतं. बऱ्याच जणांना काय वाटतं? आपण जे पाप करतो ते त्यांना पुण्य वाटतं. उपमन्यूला त्याच्या आईनं काय केलं माहितीये? उपमन्यू जन्माला आला आणि जन्माला आल्यावर उपमन्यूच्या आईनं पीठ पाण्यामध्ये टाकलं आणि हलवलं आणि उपमन्यूला प्यायला दिलं. कालांतरानं उपमन्यूचा संबंध राजाशी आला आणि राजघराण्यात गेल्यावर त्याला ओरिजिनल असणारं दूध प्यायला मिळालं. आणि आईला येऊन प्रश्न केला की आई तू जे पाजतेस ते दूध नाही, मी आज खरं दूध पिऊन आलेलो आहे. तसं आपण आंधळेपणामध्ये अज्ञानामध्ये गुरुसंगतीत न राहिल्यामुळं पापालाच पुण्य समजत आलो आज. आणि म्हणून खरं पुण्य जाणायचं असेल तर गुरु मठामध्ये आल्याशिवाय ते कळत नाही शिवह. पण आता हे करण्याकरता आपल्याला मनुष्य देह मिळाला, परंतु कळाला का हो? आज तुम्हा आम्हा सर्वांना मनुष्य देह मिळाला परंतु कळाला नाही, म्हणून आपण जीवदशेमध्ये आहोत. देवांना कळाला परंतु मिळाला नाही म्हणून देव देव आहे. आणि संतांना कळालाही आणि मिळालाही म्हणून संत हे श्रेष्ठ आहे शिव. आणि म्हणून मिळालेल्या वस्तूची किंमत कळाली पाहिजे. मिळालेल्या वस्तूची किंमत कळाली का? या देहाची किंमत किती आहे? या देहाची किंमत किती आहे? एका हार्ट पेशंटला विचारा. एक हार्ट पेशंट दवाखान्यामध्ये ऍडमिट होता, संपूर्ण ऑपरेशन झालं, आता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला, आता पेशंट घरी जाणार. डॉक्टर म्हणाले तुम्ही आनंदात घरी जा, तुम्ही ओके झालेला आहात. पेशंटच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. डॉक्टर म्हणाले याचे पैसे जास्त घेतले म्हणून काय रडतोय? मग ते म्हणाले तुमचे पैसे जास्त घेतले म्हणून तुम्ही रडता का? नाही म्हणाला पेशंट, मी तुम्ही पैसे घेतले म्हणून रडत नाही. मग ऑपरेशन करताना जास्त सुया टोचल्या गेल्या म्हणून रडता का? तरी सुद्धा पेशंट म्हणाला नाही, त्यासाठी सुद्धा मी रडत नाही. मग डॉक्टर विचारतो मग तुम्ही रडता का?
त्यावेळी त्या पेशंटनं सांगितलं आज माझं वय वर्ष 85 आहे, 85 वर्षापर्यंत त्या ईश्वरानं माझं हृदय सांभाळलं, एकही रुपये चार्ज घेतला नाही, फक्त 4 तास तुमच्या संगतीत आलो तर तुम्ही माझे 1.5 लाख रुपये घेतले। म्हणून लक्षात ठेवायचं जीवनामध्ये संगती कुणाची करायची। हा, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसले संतांनी सांगितलेलं आहे, अथवा शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, शरीर माध्यमेन खलु धर्म साधनम, शरीर उत्तम असेल चांगलं असेल तर धर्म ज्ञान वैराग्य भक्ती सर्व काही करता येईल, पण शरीर आधी चांगलं पाहिजे। पण शरीर चांगलं ठेवण्याकरता अंगामध्ये वीरत्व असावं लागतं, आणि त्या वीर मठामध्ये तुम्ही आहात, निश्चितच तुमचं जीवन चांगलं आहे। वीर म्हणजे काय हो? वीर कुणाला म्हणावं? वीर कुणाला म्हणावं? जो देशाचं रक्षण करतो त्याला एक वीर म्हणावं, आणि जो आत्मविद्येमध्ये रममान आहे त्याला एक वीर म्हणावं। वीर शब्दाचा अर्थ सिद्धांत शिखामणीमध्ये असा सांगितला, सिद्धांत शिखामणी सांगते वी शब्द नोच्यते विद्या, वी म्हणजे विद्या, विद्या कोणती? भोग प्राप्त करणारी एक विद्या आहे आणि एक परमार्थ प्राप्त करणारी विद्या आहे। भोग प्राप्त करणारी विद्या ही क्षणिक विद्या आहे। एकानं मला निमंत्रण दिलं, महाराज काय म्हणला? महाराज मला तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं आहे। मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, मठात माझी सोय होत नाही, बोलव म्हणलं। मग मी त्याच्या घरी जाणार होतो, सांग म्हणलं तारीख लिहून घेतो, डायरी काढली, म्हणला तारीख लिहून घ्या, म्हणलं मी आनंदानं तारीख लिहून घेणार। आणि त्यानं मला तारीख सांगितली, अमावस्याच्या दिवशी पौर्णिमा आली की तुम्हाला काय करेन, अमावस्याच्या दिवशी पौर्णिमा यावी, अमावस्याच्या दिवशी पौर्णिमा यावी आणि तुम्हाला लोण्याचे भजे मी तेला तुपामध्ये तळून देईन म्हणला। आता मला सांगा, अमावस्याच्या दिवशी पौर्णिमा येईल का आणि लोण्याचे भजे होतील का? हे जसं अशक्य आहे तसं अज्ञानी लोकांना संत संगती भेटणं अशक्य आहे शिवा। आणि म्हणून ते अज्ञान दूर करायचं असेल तर आपल्या अंगी वीरता यायला पाहिजे, वीरता वीरता यायला पाहिजे। पहा, वीर वीर म्हणजे काय? वी शब्द नोच्यते विद्या, विद्या कोणती आहे? जीव शिवैक्य बोधिता, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साधणारी विद्या। आता जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साधणारी विद्या, त्याची साधना करणारा साधक देहाला महत्व देतो की आत्म्याला महत्व देतो? मी काय बोलतोय लक्षात आलं? अनेकदा बोलू काल लक्षात, मी काय सांगतोय लक्षात घ्या, जीव आणि शिवाचं ऐक्य साधणारी विद्या, विद्या कोणती आहे? जीव आणि शिवाचं ऐक्य साधणारी विद्या। आणि ही विद्या प्राप्त करणाऱ्याला काय म्हणतात? साधक। आणि ती तो साधक जी साधना करतो त्या साधनेच्या माध्यमातून जे ध्येय प्राप्त करायचं असतं त्या ध्येयाला जीव शिवैक्य सामरस्य असं म्हणतात, बरोबर आहे? आणि ते सामरस्य प्राप्त करण्याकरता काय असावं लागतं? वी शब्दाचा अर्थ माहीत व्हायला पाहिजे। शंकराचार्यांनी विद्या या शब्दाचा अर्थ असा केलेला आहे, या विद्यासा विमुक्त आहे। विद्या कुणाला म्हणावं? जी मुक्तीचा मार्ग दाखवते तिला विद्या म्हणावी। आपण सर्वजण मुक्तीच्या मार्गावर चाललो म्हणून विद्येपासून लांब आहोत। भजन चालू झालं, भजन चालू झालं आणि भजन संपणार कधी? एखादा प्रश्न केला लागलीच उत्तर मिळालं, च्या शिजला की आमचं भजन, आमचे भजन पोटासाठी, आपलं भजन पोटासाठी, पण परमार्थासाठी, पारमार्थिकता ज्यावेळी आपल्या अंगी येईल त्यावेळी जर आपण भजन करू त्यावेळी ते भजन भजन नसणार आहे तर ते भजन ईश्वराच्या प्राप्तीचं एक माध्यम असणार आहे। आणि ही कला कुणाच्या संगतीमध्ये आल्यावर कळते? संतांच्या संगतीमध्ये आल्यावर कळते। आता प्रश्न केला, ठीक आहे, संत महान आहे, संत संगती महान आहे, संत कशासाठी महान आहे हाही विचार केला, संतांची संगती कशासाठी महान आहे हाही विचार केला, त्यांच्या धन्यतेचा विचार केला, आणि त्यांची धन्यता पाहण्याकरता मनुष्य जन्मामध्ये देव येऊ इच्छितात परंतु त्यांना येता येत नाही, संत आले आणि त्यांना संत संगती आणि ईश्वर आणि जीव यांचा यांचं महत्व कळालं म्हणून ते धन्य झाले, इथपर्यंत आपण विचार केला। आता या ठिकाणी विचार असा मांडला गेलेला आहे की अत्यंत पामर व्यक्ती आहे, अत्यंत अडाणी व्यक्ती आहे, त्यानं कधी शास्त्र उघडलं नाही, त्यानं कधी गुरु संगतीमध्ये गेला नाही, मग त्या व्यक्तीवर संत कृपा होईल की होणार नाही? या संदर्भात थोडासा विचार केलेला आहे। रामायणातला एक दृष्टांत आहे, प्रभू रामचंद्रांचे गुरु कोण आहेत? वशिष्ठा। वशिष्ठांच्या सोबत प्रभू रामचंद्र सीता स्वयंवरासाठी चालले होते,
स्वयंवराला जाताना वशिष्ठ काय म्हणाले, प्रभू रामचंद्र तुझ्या हातातून खूप मोठं कार्य होणार आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, कोणतं? मी त्याचंच कार्य करतो जे मला अनन्य येतात. अनन्यास चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे मी त्याचाच योग आणि क्षेम वहन करतो जे मला अनन्य येतात. काम असं द्या जे मला अनन्य आलेले, त्यांचंच काम करतो. उगत कुणाचंही काम करू देऊ नका. वशिष्ठ म्हणाले, वाट्यामध्ये एक दगड आहे आणि त्या दगडाला तुझा पाय लावायचा आहे आणि त्या दगडाचा उद्धार होणार आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, तो मला शरण आला नाही, अनन्य आला नाही, त्याचा मी उद्धार करणार नाही. वशिष्ठांनी उदाहरण दिलं. वशिष्ठांनी उदाहरण काय दिलं पहा. एका ठिकाणी अन्नदान चालू आहे, अन्नदाता अन्न वाटप करत आहे, परंतु अन्न वाटप ज्या ठिकाणी चालू आहे शेजारी एक पांगळा व्यक्ती बसलेला आहे, ज्याला पायानं चालता येत नाही त्याला काय म्हणावं? पांगळा. बरोबर आहे, आजच्या काळात पाय असून पांगळे झालो तो प्रश्न वेगळा, परंतु ज्याला पायानं चालता येत नाही त्याला पांगळा म्हणावं. असा पांगळा एका ठिकाणी बसला होता आणि वशिष्ठानं सांगितलं, आता सांग त्या अन्नदात्यानं पांगळ्याजवळ जावं की पांगळ्यानं अन्नदात्याजवळ जावं? प्रभू रामचंद्र म्हणाले, छेचे म्हणजे तो पांगळा आहे त्याला चालता येत नाही, अन्नदात्यानं अन्न घेऊन कुठं जावं? पांगळ्याजवळ जावं. हा सिद्धांत बरोबर आहे ना? प्रभू रामचंद्र म्हणाले, बरोबर आहे. मग वशिष्ठ म्हणाले, दगडाला पाय कुठं असतात? म्हणाले काय म्हणाले? दगडाला पाय नसतात. आणि मग दगडाचा उद्धार करण्याकरता आपल्याला दगडाजवळ जावं लागेल. प्रभू रामचंद्र दगडाजवळ गेले आणि दगडाला पदस्पर्श केला आणि नवल असं झालं, अहिल्येचा उद्धार झाला. अहिल्येचा उद्धार झाला. अहो, देवानं पाय लावल्यानंतर नवल काही उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून संतांच्या जवळ कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यता कर्तुम शक्ती अशा त्रिविध शक्ती असतात. आणि त्या शक्तीच्या आधारे दिनाचा उद्धार होत असतो, आपल्याला अर्थ काम मोक्षाची प्राप्ती होत असते. आणि म्हणून त्या संगतीमध्ये सर्वांनी यावं हे तिसरं चरण. श्रेष्ठ आहे रे साधन होय दिनाचे कल्याण. श्रेष्ठ साधन आहे. साधन कोणतं आहे? श्रेष्ठ साधन आहे असं सांगतात. मग साधन कोणतं या अभंगातलं? संत संगती हे साधन आहे. मग संत संगतीमध्ये आपण कधी येतो? संतांना आणि गुरूंना आपण महत्व कधी देतो? जेवणामध्ये जसं लोणचं वापरतो तसं आपण संतांना आणि गुरूला महत्व देतो. हा, एका ठिकाणी संत असे सांगतात, आपल्या दृष्टिकोनातून आपल्या वीरशैव संस्कृतीनुसार आपले संत कोण आहेत? गुरु लिंग आणि जंगल. कोण आहेत? गुरु लिंग आणि जंगल. आपण जन्माला कधी बोलवतो आपल्या घरी? आपले जे 16 संस्कार आहेत ते संस्कार घरामध्ये आले तर जंगम आठवतो. एरवी जंगम आठवतो का? एरवी जंगम आपल्याला आठवत नाही. मुलाचं लग्न थांबलं असेल जंगम आठवतो, मुलीचं लग्न थांबलं असेल जंगम आठवतो, घरामध्ये कोण मेलं जंगम आठवतो, कोण जन्माला आलं नाव पाहायचं जंगम आठवतो. याच्या व्यतिरिक्त जंगम कधी आठवत नाही. पण खऱ्या अर्थानं जंगम हा एवढी कामं करण्यापुरता मर्यादित नाही, लक्षात घ्या. जन्माचं याच्यापेक्षाही व्यतिरिक्त काम आहे. जंगम या शब्दाचा अर्थ असा सांगितला, जनन मरण रहित असणारं साधन त्या जन्माजवळ आहे. म्हणून तो अत्यंत प्रिय आहे. कुणाला? भगवान शिवाला. आणि म्हणून भगवान शिवाला जर प्राप्त करायचं असेल, भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, तर आधी जन्माचा आशीर्वाद प्राप्त करावा लागतो. आज काय झालंय आजच्या काळामध्ये? आज जन्माला म्हणजे पायाचं वाहन आपण समजून बसलो. जंगम, मी बऱ्याच गावात जातो, जंगम लोक भक्त कुळातील भाविक सद्भक्त जन्मांच्याकडून निमंत्रण आणि आमंत्रण सांगतात. ज्या की जन्माला पूजित केलं गेलं आहे, ज्या जन्माची पूजा केली पाहिजे त्याच्या हातातून आपण काय करतो? निमंत्रण सांगतो. मग हे पाप आहे की पुण्य? हे पाप कशामुळे घडलं? संत संगतीत न आल्यामुळे. शिवहर जीवनाचं साधन कळालं पाहिजे. बघा, श्रेष्ठ आहे रे साधन, साधन आहे. साधनाचा विचार कुठपर्यंत करावा? ध्येय येईपर्यंत. आता मी विचार केला, मी परीतून बर्दापूर पर्यंत गाडीतनं आलो. गाडीतनं मी बर्दापूरला पोचल्यावर विचार केला की मी साधनालाच महत्व दिलं, मला साधनाला सोडायचंच नाही, तर मी कीर्तना करता या ठिकाणी उभा राहू शकलो नसतो. साधन ध्येय आलं की सोडावं लागतं, लक्षात घ्या.
ध्येयापर्यंत ते नित्य आहे. एकदा ध्येय प्राप्त झालं की ते साधन काय होतं, अनित्य होतं, गौण होतं. परंतु आपण मरायला आलो तरी आपण आरशामध्ये बघतोच आहे की नाही. आपण मरायला आलो तरी आम्ही आरशामध्ये बघतो. संत सांगतात आमच्या जीवनातला उत्सव कोणता आहे, कधी मरू कधी मरू, कधी मरू कधी मरू, कधी देहाने विसरू. हा, देहाला विसरणं म्हणजे मरण आहे. आपण मरण कशाला मानतो, आपलं मरण कसं आहे, देहातून आत्मा गेलं की आपलं मरण आहे. आणि संतांचं मरण काय आहे, देहाला विसरणं म्हणजे मरण आहे. लक्षात, देहाला विसरणं म्हणजे काय, देहाच्या ठिकाणी किती गती असतात, तो देहाला किती अवस्था आहेत. तुम्ही पारायण केलं, कशाचं केलं, परमरस्याचं पारायण केलं. परमरस्य ग्रंथामध्ये देहाचा विचार आला आणि त्या देहाचा विचार करत असताना देहामध्ये असणारे विकार सांगितले. ते विकार किती आहेत, सहा विकार आहेत. त्या सहा विकारातला पहिला विकार कोणता, अस्थि, जायते, वर्धते, विप्रणिमते, अपक्षीयते आणि विनश्यते. हे विकार कशाचे आहेत, देह संबंधित विकार आहेत. आणि या देह संबंधित विकारांना विसरणं म्हणजे मरण आहे. शिव, आपण भ्रमित झालेलो आहोत, आपल्याला काय विसरावं आणि काय आठवावं हे कळत नाही. बघा, संपत्ती आणि विपत्ती, ईश्वराचं स्मरण ही संपत्ती आहे आणि ईश्वराचं विस्मरण ही विपत्ती आहे. लक्षात आलं का, संपत्ती कोणती आहे, ईश्वराचं स्मरण. आपल्याला ईश्वराचं स्मरण कधी येतं, दुःख मे सुमिरन सब करे. काय सांगितलेलं आहे, दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे न कोय. सुख मे सुमिरन करे तो दुःख काय हे का होय. आपण सुमिरन म्हणजे स्मरण कधी करतो, दुःखामध्ये स्मरण करतो. अरे, दुःखामध्ये स्मरण करणाऱ्यांना जीव म्हणावं आणि सुखामध्ये स्मरण करणाऱ्याला भक्त म्हणावं. भक्त आणि जीव याची व्याख्या सोपी आहे. शिव, मी म्हणाल महाराज आम्हाला सर्व कळतंय, परंतु हे विषय कुठं सुधरू देतात आम्हाला. आपल्याला विषय सुधरू देत नाहीत म्हणून योग्य साधन प्राप्त होत नाही. भर्तृहरी राजा, त्याला सुद्धा विषय इतका प्रिय झाला होता. भर्तृहरी राजानं काय केलं पहा, याम चिंतयामी सततम मयी सागरता. त्या राजाचं त्याच्या पत्नीवर प्रेम होत. एखाद्या पतीचं पत्नीवर प्रेम असणं साहजिक आहे आणि म्हणून त्या प्रेमाच्या पोटी एका संतांनी अजर आणि अमर होण्याचं फळ दिलं होत. ते फळ त्या संतांनी सांगितलं, हे फळ राजा तू खा, म्हणजे तुला कोणताही रोग होणार नाही, तू बलशाली होशील आणि तुझ्या हातातून राज्याचं संरक्षण आणि संवर्धन होईल, म्हणून हे फळ राजा तू खा. राजानं ते फळ हातात घेतलं आणि राजाचा मोह, राजाचं प्रेम कोण होतं, त्याची पत्नी होती. राजानं ते फळ विचार केलं, मी फळ खाऊन काय करावं, माझ्या पत्नीनं फळ खाल्लं तर माझी पत्नी निरोगी राहील आणि माझी सेवा चांगली करेल. आणि म्हणून राजानं ते फळ कुणाला दिलं, आपल्या पत्नीला दिलं. परंतु गंमत अशी झाली महाराज, राजाचं प्रेम पत्नीवर होतं पण पत्नीचं प्रेम मात्र राजावर नव्हतं, तिचं प्रेम मंत्र्यावर होतं. तिनेही विचार केला, हातामध्ये फळ आल्यावर हे फळ मी खाऊन काय करू, माझ्यावर ज्याचं प्रेम आहे त्याला हे फळ द्यावं, म्हणून मंत्र्याला फळ दिलं. मंत्र्याच्या मनामध्ये इच्छा अशी होती, कट रचला होता, काही दिवसानं राजा मरणार आहे आणि राजा मेल्यावर आपल्याला राजा व्हायचं आहे आणि आपण राजा झालं की या राणीला राणी म्हणून ठेवायचं नाही. त्याचं प्रेम एका तिसरीवर होत. ती होती त्या राजवाड्यातली भांडी धुणारी बाई आणि म्हणून त्या बाईला जाऊन तिला ते फळ दिलं आणि फळ दिल्यावर ती माता काय म्हणते, हे फळ खाल्ल्यावर काय होतं, त्या मंत्र्यानं सांगितलं, अजर अमर होतेस, तू कधीच मरत नाहीस आणि कधीच म्हातारी होत नाहीस, म्हणून सांगितलं, सदैव तरुण राहशील. त्या भांडी धुणाऱ्या बाईनं विचार केला, मी जर सदैव तरुण राहिले तर आयुष्यभर भांडीच धोका, म्हणते आयुष्यभर भांडीत तू का, हे जमणार नाही. म्हणून त्या तरुणीनं काय केलं, ते फळ कुणाच्या हातात आणून दिलं, राजाच्या हातात आणून दिलं. राजाला सर्व कळालं, त्या फळाचा इतिहास काय, आजच्या जगात असंच सर्व चाललंय. आणि मग राजाला वैराग्य आलं आणि त्या भर्तृहरी राजानं वैराग्य शतक नावाचं पुस्तक लिहिलं आणि सांगितलं, याम चिंतयामी मयि सा विरक्ता सापि अन्यक असक्ता दिक्तांच मांच इदमांच मामच. म्हणजे
मी ज्याच्यावर प्रेम करतो ती दुसऱ्यावर प्रेम करते आणि तो तिसरीवर प्रेम करतो, म्हणून अशा राजाचा अशा राणीचा अशा राजवाड्याचा आणि त्या धनाचा धिक्कार असो, आणि म्हणून त्यांना वैराग्य प्राप्त झालं. बऱ्याच लोकांना स्मशानामध्ये गेल्यावर वैराग्य प्राप्त होतं. बघा स्मशानात गेल्यावर काय म्हणता तुम्ही? काय नाही हो, शेवटी आपलंही असंच आहे. कधीपर्यंत? घरात येऊन चहा घेईपर्यंत. आहे की नाही? घरात येऊन एकदा चहा घेतला की आपलं सगळं आपण मग लागली काढा. आता पूर्वीचं आपलं दस्तर काय आहे, चला कामाला. हे ह्याला कोणतं वैराग्य म्हणायचं? स्मशान वैराग्य म्हणायचं. परंतु राजा भर्तृहरीला जे वैराग्य प्राप्त झालं ते अचल वैराग्य होतं, आणि त्या वैराग्यातून त्याला साधन भेटलं, आणि त्या साधनाच्या माध्यमातून दीन असणारा राजा, अज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याला दीन म्हणावं, लक्षात ठेवा. अज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याला दीन म्हणावं, ज्याचं शरीर कर्म करत नाही त्याला दीन म्हणावं, ज्याचं मन उपासना करत नाही त्याला दीन म्हणावं, आणि ज्याची बुद्धी ज्ञान प्राप्त करत नाही त्याला दीन म्हणावं. आणि अशा दीनाचा उद्धार करण्याकरता काय करावं? लक्ष्मण महाराज.